धवळेश्वर टेम्पल म्हणून आहे आणि ढवळगड म्हणून किल्ला आहे तो तो सगळ्यात जास्त परिचित असा नाही आहे लोकांना. पण आता एक ग्रामस्थ भेटले ते त्यांनी सांगितलं की काल जवळपास भरपूर गाड्या आल्या होत्या, म्हणजे जवळ 20 आसपास गाड्यात होईल. डावी म्हणून एक गाव आहे, तिथून थोडं आतमध्ये आलं की उजव्या साईडला ह्या ढवळगडचा रस्ता आहे. कुठं आंबून इथं डाळिंब गावातून आला का रोज येता? वरपर्यंत जायला किती वेळ लागेल? साडेनऊ हा साडेनऊ पावणे दहाच्याच जात चढायला येते मध्ये. इथं गणपती मंदिर असे आहेत, ते आत्ता खाली भेटलेलं ते बाबा म्हणले गणपती मंदिर आहे, तर मंदिर आहे इथं. आणि त्या मंदिराच्या बाजून हा इकडून हा असा रस्ता, जर पटपट गेलं तर 15 मिनिटात पण जाऊ शकतं, नाही तर अर्धा तास तरी लागेल म्हणले. तसा प्लॅन हा हे ढवळेश्वर फोर्ट करून भुलेश्वर मंदिर म्हणून एक आहे, इथून जवळपास 10-12 किलोमीटरच्या अंतरावर आहे ते. तिथं जायचा प्लॅन होता पण ॲज युज्युअल आपण अंडर एस्टिमेट करतो. आणि तर ह्या अशा खडकाळ रस्त्यातून मी अर्धा तास तर लागला मिनिमम, अर्धा ते पाऊण तास. तर शेवटी आलो वर, थोडा राहिले काय माहिती अजून. ह्या ढवळगडचा ट्रेक करताना मला रोहिडा किल्ल्याची आठवण झाली, कारण रोहिडा पण आम्ही बारकाय असं समजून, म्हणजे तो टायमिंग पण चुकीचा होता म्हणा, पण तरी बारकाय ठीक आहे होऊन जाईल असं करत करत जवळपास त्याला 1.5 तास आम्ही लावला. जवळपास 1.5 ते 2 तासाच्या ट्रेकला 1.5 तास लावला बसत. आज परत सेम कंडिशन झाली, पण न होईल. आणि मग रिव्हर्स गिअर रिटर्न माघारी, तिथून मग आपली बेस्ट घेऊन बुम कुतू. पण इथं बसायला भारी वाटतंय, आज हे अचानक भयानक प्लॅन ठरल्यामुळं थांबता येत नाही. दोन ठिकाणं जायचं करायची होती पण एकातच वाट लागली, तर मग हार नाही मानायची, एक तर सही एक ही सही. आज बकेट लिस्टमध्ये परत एक फोर्टचं नाव ॲड होईल आणि त्यावर एक लॉकसुद्धा बनला आहे. सो एक तो एक सही उसमें क्या है. एरवी कांड करणार आम्ही आज शांत गड चढलो आहे. आता मी 10 मिनटं प्रॉपर रेस्ट घेणार आहे पाय सटकायला. हे आमचे स्निकर्स, लाईफ पण जबरदस्त झोल करते आयुष्यात. सो फायनली ऑन द टॉप ऑफ द ढवळगड फोर्ट. आयुष्यात खरंच ट्रेकिंगचं पॅशन असेल किंवा ट्रेकिंगचं येड लागलं असेल तर म्हणजे माझ्यासोबत जे घडलं ते ठीकच म्हणावं लागेल, कारण ट्रेकिंगचं वेळ आहे. आता ह्या सगळं बोलण्यामागचा उद्देश एवढाच, हा जो समोर रोड दिसतो तुम्हाला हा बोटाने दाखवतो, हा जो रोड आहे हो असा खाली जाऊन तिथं गावातून येतो तो, म्हणजे हिथं गाव आहे ते एक बारकसं छोटंसं दिसतं आहे, मे बी नाही सॉरी हां हिथं गाव आहे ते. तिथून असा हा रूट असा इकडून असा हा रूट इथं येतो, तिथं दोन्ही साईडला हे खाली हिथं मारुतीचं मंदिर आहे आणि तिथून असं सरळ इकडून जर आला तर तुमची गाडी जवळपास तिथपर्यंत येते, म्हणजे थोडं पुढं जाऊन दाखवतो. नाही नाही सॉरी स्टीप आहे,
मस्ती करावी आयुष्यात, पण इथून पुढून हातपाय मोडलं काय ट्रेकिंगची इज्जत राहायची माझ्या, वाट लागायची. तसं कुठंही काही घडू शकतं, तसं कारण हिथपर्यंत गाडी येते आणि इथून फक्त एवढं चालत यायचं होतं. आणि इकडून हा फोटो काढला, विषय संपला, ट्रेक केला ढवळगडचा. पण ट्रेकचा अनुभव घ्यायचा असेल तर जो मी डाळी मार्गे जो रूट केला ना, आवर्जून त्या मार्गे किल्ला बघायला पण मजा येईल. आणि काय काय माहिती खाली पाण्याचं आहे. ढवळेश्वर मंदिर आहे, टेम्पल, शिवजींची पिंड आहे. फायनली दिसेन करणं खरंच सोपं असतं, कधी पण चढणं अवघडच राहतं. मग ही गोष्ट आयुष्यात कायम लक्षात ठेवा, स्ट्रगल ही फक्त ग्रो करण्यासाठी असते, डिसेंड करण्यासाठी स्ट्रगल लागतच नाही. आणि तेवढं आता सम जर मला आता ह्या किल्ला चढायला तासभर लागला असेल, म्हणजे ग्रो करायला जर 10 वर्ष लागले, तर 1 तास म्हणजे 10 वर्ष आपण असं धरू. आणि उतरायला मला जवळपास 15 मिनटं, म्हणजे त्याच्या 1/4 लागला. म्हणजे 10 वर्षाची मेहनत तुम्ही किती 2.5 वर्षात तरी घालवू शकताच. त्यामुळे एवढं कायम लक्षात ठेवा, ग्रो करायसाठी पेशन्स लागतो. करायचं नसेल, नॉर्मल लाईफ जगायचं असेल खालीपर्यंतच, नो वरी.